मी संयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत। पाथरी नगर परिषदेच्या वतीने शहर कचरा मुक्त करून नैसर्गिक समतोल राहावे यासाठी शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी वृक्ष संवर्धनाचा संदेशही देण्यात आला। यावेळी आमदार बाबाजानी दुरानी व जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सायकल चालवून यांनी प्रदूषण रोख हा जग वाचवा हाही संदेश यावेळी नागरिकांना दिला। या अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। शहरातील 100% कचरा संकलन नगर परिषदेच्या वतीनं घंटागाडीमार्फत करण्यात आलंय। तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यात येते। शहरातील प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे। पथकामार्फत दंडात्मक कारवाई चालू करण्यात आली आहे। त्या आवाजी कापड्यांचा पिशवींचा वापर करण्यात येतोय। भव्य सायकल रॅलीच्या वेळेस उपस्थित आमदार बाबाजानी दुराणी, जिल्हाधिकारी दीपक मगळीकर, मुख्य अधिकारी टाकसाळे, तहसीलदार निळे, पोलीस निरीक्षक सौदाने, कारभारी दिवते, दादासाहेब टेकसे, अनिलराव नखाते, लहुराव गाडगे, नितेश भोरे, सदाशिव थोरात, अन्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।